करा, न्यूज करा न्यूज महानकारी आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल मंत्री चंद्रकांत दा पाटील यांना दिवाळी करू देणार नाही भरमाक कांबळे कागले ते लालबावटा संघटनेचा मेळावा संपन्न बांधकाम कामगारांना दहा हजार रुपये दिवाळी बोनस नाही दिला तर आमची दिवाळी तर नाहीच पण येत्या नोव्हेंबरला मंत्री पाटील यांच्या कार्यालयात घुसून त्यांनाही दिवाळी करू देणार नाही असा इशारा बावटा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष भरमा कांबळे यांनी दिलाय बावटा संघटनेच्या वतीनं कागल येथील यशवंत किल्ला परिसरात भव्य मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड भरमा कांबळे बोलत होते ते पुढे म्हणाले भाजप सरकारच्या कामगारांसाठीच्या योजना फक्त कागदावरच आहेत हे सरकार जाहिरातबाजीचे आहे प्रत्येक वर्षाला दिवाळी बोनस म्हणून कामगारांना दहा हजार दिला नाही तर आमची दिवाळी नाहीच पण पाच नोव्हेंबरला मंत्री नामदार चंद्रकांतदा पाटील यांनाही दिवाळी करू द्यायची नाही तसेच आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर येत्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला दारात उभे करू द्यायचे नाही असा खणखणीत इशारा कॉम्रेड कांबळे यांनी यावेळी दिला तर जिल्हा सचिव कॉम्रेड शिवाजी यांनी सध्याचे सरकार 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 फडणवीस नाही तर फसवीस आहे अशी टीका करत येत्या सोमवारी दिनांक ऑक्टोबर रोजी कोल्हापूर येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चात सर्व लाल कामगार संघटनांनी सहभागी व्हावे असं आवाहन यावेळी केलं यावेळी कॉम्रेड मोहनगिरी दगडू कांबळे विक्रम खतकर विनायक सुतार राजू आरडे, ज्योतिराम मुनगे सुभाष पाटील रंगराव जाधव मारुती कांबळे पांडुरंग मोरबाळे दिनकर जाधव महम्मद सुतार सुनील नुर्ले शिवाजी सुतार आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या